नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दर शनिवारी घरात एक कापूर जाळावा त्यावर ही एक वस्तू ठेवावी याने घरातला पैसा घरातले सुख कधीही कमी होणार नाही मित्रांनो शनिवारचा दिवस हा शनिदेवाचा दिवस असतो त्यासोबतच शनिवारचा दिवस हा बजरंगबली हनुमानाचा दिवससुद्धा मानला जातो मित्रांनो या दिवशी आपण हा तोडगा हा उपाय केल्याने आपल्या घरातली सर्व नकारात्मकता सर्व वास्तुदोष सर्व नजर दोष सर्व वाईट शक्ती नष्ट होते मित्रांनो आपल्या घरात ज्याही अडचणी असतात त्या ह्याच दोषांमुळे वास्तुदोषमुळे नजरदोषमुळे नकारात्मकतेमुळे अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे आपल्याला दर शनिवारी हा एक तोडगा हा एक उपाय करायचा आहे दर शनिवारी संध्याकाळी देवपूजा करताना देवघरातच बसून तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला फक्त यासाठी एक कापूर आणि त्यासोबत ही एक वस्तू लागणार आहे ही वस्तू म्हणजे आपण जी स्वयंपाकात किंवा मसाल्यामध्ये वापरत असतो ती एक अखंड लवंग तुम्हाला घ्यायची आहे तिला लोंग सुद्धा म्हणतात आणि लवंग सुद्धा म्हणतात पाच दहा रुपयाची लवंग तुम्ही आणून ठेवा म्हणजे सर्व लवंग अखंडित पाहिजे कुठून तुटलेली फुटलेली लवंग नको तिचे जे वरचे फूल असते ते व्यवस्थित पाहिजे त्यांच्या कळ्या व्यवस्थित पाहिजे तर अशी लवंग घ्यायची आणि एक कापूरची वडी लागेल तुम्ही शनिवारच्या दिवशी संध्याकाळी देवपूजा करताना एका वाटीमध्ये एक कापूर ठेवायचा त्या कापूरवर ती लवंग ठेवायची आणि तुम्हाला तो कापूर जाळायचा जा आहे बस तुम्हाला एवढं करायचं आहे कापूरवर लवंग ठेवून जाळायचं आहे कापूर आणि लवंग जळत असताना हात जुळून शनिदेवाला आणि बजरंगबली हनुमानाला प्रार्थना करायची की आमच्या घरातून सर्व वास्तुदोष सर्व नजरदोष सर्व अडचणी दूर कर बस एवढं तुम्हाला करायचं आहे तो कापूर ती लवंग व्यवस्थित जळू द्यायची आणि ती वाटी रात्रभर म्हणजे संध्याकाळी जाळू आपण तर रात्रभर तिथे देवघरात राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उठतो अंघोळ वगैरे करतो देवपूजा करायला जातो त्यावेळेस ती वाटी मधले जे कापूर जळालेली किंवा लवंग असेल तर ते तुम्ही एका घराच्या बाहेर जाऊन एका साईडला कुठेतरी टाकून द्यायचं आहे असं तुम्ही दर शनिवारी करा हळूहळू पहिल्याच शनिवारी तुम्हाला फरक नाही जाणवणार ना। दोन तीन शनिवार गेल्यानंतर तुम्हाला घरात प्रसन्नता वाटेल आनंद वाटेल शांतता वाटेल आजारी माणूस असेल तर त्याला थोडं बरं वाटेल आणि घरामधली जीही नकारात्मकता वाईट शक्ती वास्तुदोष असतील ते सर्व नष्ट व्हायला लागतील तर दर शनिवारी हा उपाय अवश्य करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद